निकेतन सलगरे यांच्याकडून खास दिवाळीसाठी दिवाळी फेस्टिवल धमाका। ड्रेस मटेरियल, लेगिन्स, जीन्स, कुर्ती, शर्ट खरेदीवर अविश्वसनीय ऑफर। सर्व नामवंत साड्यांचे स्वतंत्र दालन। 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य असे रवींद्र वस्त्र निकेतन, कंपोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। टेल मी अबाउट युअरसेल्फ। गुड मॉर्निंग सर, माय नेम इज राजकोट। आई वांट टू बिकम कमिश्नर। थँक यू। विद्या, टेल मी अबाउट युअरसेल्फ। माझे नाव विद्या किसन जाधव, मी 8वीला आहे। बस नाव तुमचं त्या गावातल्या शाळेचं काढा, इथं नाही जमणार। बापू, मला इंग्रजी शिकायचं आहे। हवा आमच्या खेड्यापाड्यावर पोरं इंग्रजी बोलायला लागली म्हणजे गावामध्ये मराठी भाषा नावाला तरी राहील का? गरीबाच्या पोराने फक्त जमल तसं शिकावं, चांगला शिकायचा, चांगला राहायचा अधिकारच नसतो का गरीबाच्या पोरस? प्रत्येक माणसामध्ये एक वेगळी ताकद असते, जो साहसी असेल, धाडसी असेल, त्याला ती घावं आणि काळावर जय मिळवून राजा व्हायचं राजा। नमस्कार, मी चेतन सावंत, वज्रधारी न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। भारतामध्ये क्रिकेट व सिनेमा ह्या दोन गोष्टींचं वेड हे सर्वसामान्य लोकांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनाच असतं, परंतु सिनेमा आपण पाहत असतो त्यात काही दर्जेदार सिनेमे असतात किंवा काही नसतात देखील। भारतामध्ये विविध भाषांमधले सिनेमे हे हजारो सिनेमे बनत असतात, परंतु सगळे सिनेमे हे थिएटरपर्यंत पोहोचत नाहीत किंवा 70 mm ज्याला आपण म्हणतो तिथपर्यंत पोहोचत नाही, आणि त्याही पलीकडे जाऊन सिनेमांचं ज्याला आपण मक्तेदारी म्हणू शकतो ही विशिष्ट शहरांभोवती किंवा विशिष्ट चेहऱ्यांभोवतीच फिरते। परंतु ह्या सगळ्या गोष्टींना फाटा देत एक वेगळ्या वाटा धांडोळत जी टिटवीची टीम आहे, म्हणजे आज आपण ह्या टीमसोबत बोलणार आहे, अ टिटवी, अ ब्राईट होप, ह्या सिनेमाची जी ही टीम आहे, ह्या सर्व ग्रामीण भागातील कलाकार, दिग्दर्शक, निर्मात्यांनी हा जो सिनेमा बनवला आहे ही संपूर्ण एकदम म्हणजे ज्याला आपण सेमी अर्बन पण म्हणू शकत नाही तर एकदम रुरल ग्रामीण खेड्यातून येऊन यांनी हा एवढ्या धाटणीचा वेगळ्या धाटणीचा सिनेमा बनवला आहे। तर आपण या सिनेमाबद्दल त्यांच्याशी जाणून घेऊयात सविस्तरपणे। मी ओळख तुमची करून देण्यापेक्षा तुम्हीच अगदी थोडक्यात तुमची सर्वांनी ओळख करून द्यावी। माझं नाव बालाजी श्रीधरराव तळे, मी घाणवड या गावचं आहे। मी या फिल्ममध्ये गाण्या नावाचा हा फनी कॅरेक्टर रोल हा रोल करतो आहे, आणि पुढचा आपण आता आपल्या प्रतीक्षाकडून आपण ऐकू। नमस्कार, माझं नाव प्रतीक्षा जाधव, मी या फिल्ममध्ये विद्या नावाचं कॅरेक्टर साकारलं आहे की जी मुलगी खेडेगावातल्या मुलांचं शिक्षणाबद्दल जी तळमळ असते ना ती तळमळ माझ्या कॅरेक्टरमधून दाखवली गेलेली आहे। माझं नाव आर्यन श्रीधरराव आहे, मी या म्हणजे मूवीमध्ये मी विनय नावाचं कॅरेक्टर केलेलं आहे। यासाठी आम्ही 2 महिना म्हणजे प्रॅक्टिस केली दिवस रात्र, याचा खूप मला त्रास झाला तरी सरांनी माझ्याकडून करून घेतलं। नमस्कार, मी योगेश महाडिक, टिटवी ब्राईट होप या फिल्मसाठी मी एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम केले, त्याचबरोबर ह्या फिल्ममध्ये एक छोटीशी भूमिकाही मी साकारले। माने सरांबरोबर ह्या प्रोजेक्टसाठी काम करत असताना आम्ही बऱ्याचशा सुरुवाती स्क्रॅच लेवलपासून काम करत असताना हा प्रोजेक्ट उभा राहिला आणि त्याचं एक समाधान नक्कीच आहे। नमस्कार, मी ह्या मूवीचा रायटर, डायरेक्टर आणि प्रोड्युसर आहे। ही मूवी फक्त आशा आणि आकांक्षा बस इथपर्यंत, ह्या छोट्याशा गोष्टीमुळे ही मूवी थिएटरपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो। सर, मला तुमच्यापासूनच सुरुवात करायची आहे की हे जे सिनेमाचे जे डायरेक्टर आहेत, रायटर आहेत, प्रोड्युसर आहेत कोंडय्या माने सर, तर ही जी तिन्ही पात्र आहेत ही त्या फिल्ममध्ये दिसत नसतात, परंतु खरे पडद्यामागचे हिरो हा तुम्हीच आहात, म्हणजे हे सगळे त्या फ्रेममध्ये दिसत आहेत, परंतु आम्हाला जाणीव आहे की तुम्ही त्या पाठीमागे किती कष्ट घेतले असतील, तर हेच ह्याच्यावरतीच मला यायचं आहे की तुम्हाला नेमकी ही थीम सुचली कशी आणि तुम्ही ही थीम सुचल्यानंतर ह्याच्या मार्गाला लागले कसं? बेसिकली मी कसा, मी ग्रामीण भागातला,
ज्यावेळी एखादा विद्यार्थी इंटरव्ह्यूला जातो पुणे लेवलला किंवा मुंबई लेवलला, तिथे बेसिक क्वेश्चन विचारते ती टेल मी अबाउट युअर सेल्फ, त्यावेळी त्याचं जे प्रॉब्लम ते दिसत असतं मला. आणि गावाकडे माझे चुलत भाऊ वगैरे आहेत, त्यांना बेसिक इंग्लिश येत नाही. तिथून हा प्रश्न मला निर्माण झाला की ही मूवी लोकांपर्यंत, ही कॉन्सेप्ट जी आहे ना ती लोकांपर्यंत मला पोचवायचीच आहे, ही कॉन्सेप्ट पोचवायची. तर आता आपण पाहतो की विविध ज्वलंत प्रश्न हे समाजामध्ये आहेत, ते मांडण्याचा प्रयत्न म्हणजे सिनेमांच्या माध्यमातून होत असतो, तो प्रभावीपणे देखील होत असतो. तर शिक्षण, शिक्षण या विषयावरती देखील अनेक सिनेमे हे अलीकडच्या काळात येऊन गेलेले आहेत, परंतु ते विषय आणि तुमच्या टिटवी अ ब्राईट होप ह्याची थीम, ह्यात काय वेगळेपण आहे की कशा पद्धतीने, म्हणजे काय वेगळेपण तुम्ही सांगाल? आत्तापर्यंत जी मूवी रिलीज झालेत ते तुम्ही पाहिले असतील, ती फक्त बेसिक शिक्षणावरती मूवी बनवलेल्या आहेत. म्हणजे माझ्या मुलग्याला शिक्षण पाहिजे किंवा एखादा गरीब मुलगा असेल फक्त शिक्षणापर्यंत नेले, पण माझा मूवी बेसिक एज्युकेशन नाही तर त्याचं ॲडव्हान्स्ड एज्युकेशन पाहिजे लोकांना. आजकालच्या पेरेंट्स आहेत ते 99% पेरेंट्स, प्रत्येक घरातला हा टॉपिक, प्रत्येक घरातला रोज उठलं की हेच टॉपिक असतो, माझ्या मुलग्याला इंग्लिश मिडियमला घालूया, चांगल्या शाळेत घालूया, पैसे नाही तर घरी पैसे साठवूया, वर्षभर पूर्ण ही प्रत्येक घरोघरीचा हीच विषय मांडायचा मी प्रयत्न केला. काय सांगाल या सिनेमाबद्दल? शिक्षणाच्या विषयावरती आपल्याकडे बरेचसे सिनेमे होत असतात, त्यावरती खूप वाहपोह ह्याच्या अगोदरही झालं आहे. टिटवी अ ब्राईट होप ह्या सिनेमाबद्दल जर बोलायचं झालं तर गेल्या काही 2 वर्षापूर्वी माने सरांच्याबरोबर आम्ही एक शॉर्ट फिल्म बनवली होती, त्याही शॉर्ट फिल्मचा विषय तोच शिक्षण हाच होता. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शहरापर्यंत जात असताना, त्यांचं उच्च शिक्षण घेत असताना काय अडचणी येतात किंवा काय, हे तुम्ही आम्ही तिथं त्या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला होता. तर तोच एक धागा कुठेतरी पकडून, जसं आता माने सरांनी सांगितलं, त्या पद्धतीने एका वेगळ्या लेवलला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, शिक्षणाचे जे प्रश्न प्रत्येक राज्यामध्ये असतात, प्रत्येक देशामध्ये असतात, पण त्याची जी डेप्थ आहे, त्याची जी खोली आहे, ती खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत नुसती जाणवून न देता त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन, म्हणजे 2 गोष्टी असतात, एक तर डायग्नोसिस असतं आणि दुसरं त्यावरती उपचार म्हणजे सोल्युशन. मग हे डायग्नोसिस आतापर्यंत बऱ्याच जणांनी केले की ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची फार मोठ्या अडचणी आहेत, लोकांना ते मिळत नाही, पण खऱ्या अर्थानं ग्रामीण भागापर्यंत ही शिक्षणाची गंगा कशी पोहोचता येऊ शकेल, ग्रामीण भागातल्या मुलांचे नक्की प्रश्न काय आहेत आणि त्यावरती नक्की उपाययोजना कशा करता येऊ शकतील, हे मांडण्याचा एक चांगला प्रामाणिक प्रयत्न माने सरांनी करायचं ठरवलं. ह्याची पायाभरणी तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे 2 वर्षापूर्वी आम्ही जी शॉर्ट फिल्म बनवली होती, ज्याला भरपूर अवॉर्डही भेटले आपल्या भारतामध्ये, परदेशातही त्या मूवीला वेगवेगळ्या फेस्टिवल्समध्ये अवॉर्ड्स मिळाले, तर त्या ठिकाणी कुठेतरी ह्याची सुरुवात झाली. आणि मग जसं सरांनी सांगितलं, त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये त्यांच्या आजूबाजूला काही गोष्टी घडत होत्या, त्या त्यांनी बघितल्या आणि त्यातून मग त्यांना ही प्रेरणा मिळाली. आता ही ह्या गोष्टीची मांडणी करत असताना किंवा ह्या सगळ्याची जुळवाजुळव करत असताना, अगदी म्हणजे सुरुवातीपासून जर बोलायचं झालं तर एक अगदी मर्यादित लोकांना आपण घेऊन हा प्रोजेक्ट बनवायचा, मग तो शॉर्ट फिल्म आपण बनवले, एका मोठ्या मूवीपर्यंत जात असताना त्याला आपल्याला काय करावं लागेल, कशा पद्धतीनेची बांधणी करावं लागेल. ग्रामीण भागामध्ये सांगलीसारख्या जिल्ह्यामध्ये बरेचसे प्रोजेक्ट आपल्याकडे बनतात, फिल्म वगैरे आपल्याकडे बनत असतात, पण त्याही पलीकडे जाऊन अजून लोकेशन्स चांगल्या पद्धतीने असतील, त्याचा आपल्याला चांगल्या पद्धतीने उपयोग कसा करता येईल आणि मग हा विषय अजून जास्तीत जास्त दर्जेदार कसा मांडता येईल. कारण की कसं होतं, प्रस्थापित चित्रपट निर्मितीमध्ये असणाऱ्या प्रस्थापितांचं जर घ्यायचं म्हटलं तर एक साचेबद्धपणा असतो आणि त्याला जोड असते भांडवलाची. ग्रामीण भागामध्ये जे काही सिनेमे बनतात ते, जसं तुम्ही म्हणलात, त्या पद्धतीने फार कमी चित्रपट हे चित्रपटगृहापर्यंत जातात. चित्रपट निर्मितीची जी प्रक्रिया आहे त्यामुळे चित्रपट बनवणं हा भाग जरी बऱ्यापैकी लोकांना माहीत असला, त्याचं आकलन असलं किंवा ते करत जरी असले, तरी त्याचं डिस्ट्रीब्युशनचं म्हणा किंवा एकूण तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हा जो काही महत्त्वाचा अंतिम टप्पा आहे, त्या टप्प्यावरती आम्ही खऱ्या अर्थानं खूप मेहनत घेतली असं मला वाटते. त्यामध्ये माने सरांचं व्यक्तिशा ह्या क्षेत्र या चित्रपट क्षेत्रातला अनुभव असेल म्हणा, त्यांनी महाराष्ट्राबाहेर हैदराबादमध्ये त्यांनी मायक्रोस्कोपिक लेवलवरती घेतलेलं ह्याचं तंत्रशुद्ध शिक्षण असेल, प्रत्यक्ष त्यांना अनुभव असेल, ह्या सगळ्याचा आम्हाला फार उपयोग झाला. कारण की एकूण योजना जी काही बनवायची होती ती बनवत असताना
शेवटच्या टप्प्यातलं आमच्यापुढे फार मोठं चॅलेंज होतं, कारण की हे पोहोचवणं, डिस्ट्रीब्युटरपर्यंत जाणं, डिस्ट्रीब्युटरच्या माध्यमातून थिएटरपर्यंत जाणं, थिएटरच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं, हा एक कळीचा. आणि आज आपण ह्या बोलत असतानाच्या टप्प्यापर्यंतसुद्धा पाठीमागं बघितलं तर आम्हाला अजून बरंच काय करता येऊ शकतं, येऊ शकत होतं ह्याची जाणीव आहे. पण नक्कीच इथून पुढच्या काळामध्ये येणाऱ्या काही प्रोजेक्ट्समध्ये आम्ही त्याही उणीवा नक्कीच भरून काढू आणि यावरती नक्कीच काम होईल. समाधान ह्याच गोष्टीचं आहे की जो काय तोडकामोडका आम्हाला अनुभव होता ह्या क्षेत्रातला, ह्या आमच्या अनुभवाला मानेसरांची जी काही साथ मिळाली आणि त्याबरोबर आम्हाला एक महाराष्ट्रामध्ये आपल्या भारतामध्ये हा सिनेमा प्रदर्शित करायचा आहे, हा काय फक्त बनवून एक अनुभव आला म्हणून ठेवायचं नाही, हे तर नक्कीच हे होतं. समाधान मी म्हटलं ते ह्याचं आहे की येत्या दिवाळीमध्ये हा सिनेमा आपल्या भारतामध्ये प्रदर्शित होतोच आहे, त्याचबरोबर एकूण मानेसरांच्या ह्या धडपडीचा आत्ता आपल्याला असा त्यामध्ये एक अचीवमेंट म्हणून आपण जी मिळाले की भारताबरोबर परदेशात म्हणजे अमेरिकेतही हा सिनेमा आता प्रदर्शित होतो आहे, ही फार मोठी अचीवमेंट आमच्या दृष्टिकोनात आहे. विट्यात व्यवसायासाठी दुकान गाळे शोधताय तर मग चिंता करू नका. शिवप्रताप समूहाचे शिवप्रताप गोल्ड टॉवर विक्रीसाठी घेऊन येत आहे. सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी दुकान गाळे बुकिंग सुरू झाले असून आमची खासियत आहे प्रशस्त पार्किंगची सोय, पहिला रेरा प्रोजेक्ट, कमर्शियल व पॅसेंजर लिफ्ट, प्रत्येक शॉपला 10 फूट इंटरनल पॅसेज व दोन्ही बाजूने एंट्रन्स, पॉवर बॅकअप सह दसरा व दिवाळीसाठी खास ऑफर्स, 10% पैसे भरा व गाळा मालक व्हा. आमचा पत्ता सराफ कट्टा पॉवर हाऊस रोड विटा. महत्त्वपूर्ण विषयांवरती येणारच आहोत. सध्या आपण जे महत्त्वाचे लीड कॅरेक्टर आहेत त्यांच्याशी जरा गप्पा मारूया. प्रतीक्षा, तू ह्या सिनेमामध्ये विद्याचा रोल साकारते, तर ह्या रोल काय सांगतो, म्हणजे विद्या सिनेमामध्ये विद्याला काय सांगायचं आहे? मी मगाशी सांगितलं की विद्याचं जे कॅरेक्टर आहे ना, ते एका खेडेगावातल्या मुलीची शिक्षण घेण्यासाठी जी तळमळ होती ना, ते सर्व दाखवलेलं आहे त्यात. की हे कॅरेक्टर करताना मला तसं छान वाटलं, कारण की हे सर्व गोष्टी आहेत ना मी अनुभवलेले आहेत स्वतः, माझ्या आई वडिलांनी अनुभवले आहेत किंवा माझ्या भाऊ बहीण आहेत त्यांनी सर्वांनी अनुभवले. खेडेगावातल्या मुलांना खरं इंग्रजी हे नाहीच, इंग्रजी शिकण्यासाठी नाहीच मिळत आणि शाळेतही नाही शिकवलं जात बऱ्यापैकी. शहरात कसं इंग्रजी मिडियम असते, त्यांना शिकवलं जातं, त्याच्या फी भरपूर आहेत. आणि खेडेगावातल्या लोकांना कसं होते की हे पैसे भरणे किंवा फी आता खूप आहेत, 1-1 लाख, 2-2 लाख फी आहेत. एका ज्युनियर KG पहिलीच्या मुलालासुद्धा 2-2 लाख फी भरल्या जातात. तसं खेड्यातल्या लोकांना हे शक्य होत नाही. त्यामुळं हे सर्व मी जे अनुभवलं आहे ना, त्यामुळे हे कॅरेक्टर करताना मला खूप छान वाटलं. आणखीन गोष्ट म्हणजे जे स्ट्रगल की खूप केलं स्ट्रगल, कारण शूटिंग चालू व्हायच्या अगोदर आम्ही 2 महिने वर्कशॉप करत होतो. आता हे तर सर्वजण आहेत ते कॉलेजमध्ये शाळेत, म्हणजे मी कॉलेजला आहे, आर्यन आहे तो शाळेत आहे, हे सर्व करताना आम्हाला जरा खूप कष्ट घ्यावं लागलं. सर्वात जास्त कष्ट आमच्यापेक्षा मानेसरांनी घेतलेलं आहे. आमचं कॉलेज शाळा पूर्ण करून आम्ही हे शूटिंगचं वर्कशॉप रात्रीचे 12-12, 1-1 वाजेपर्यंत करायचो. सकाळी 4:30 उठून आणि करायचं हे सगळं वर्कशॉप. आणि कॉलेजेस कसं, सकाळी मी स्वतः सकाळी 8:00 कॉलेजला जाऊन त्याच्यानंतर 4 कॉलेज करून तिथून 50-60 किलोमीटरचा प्रवास करून इथं पुन्हा विटात येऊन वर्कशॉपचं सर्व बघायचे. ते याच्यासाठी तर सुद्धा मला खूप कष्ट घ्यावं लागलं. आणि आम्ही सर्व, आमच्या पूर्ण टीमनी सुद्धा खूप कष्ट घेतले आणि मला खूप छान वाटलं या टीममध्ये काम करता. प्रतीक्षा, मला अजून एक महत्त्वाचं विचारायचं आहे की आपण ज्यावेळी सिनेमागृहामध्ये सिनेमा पाहतो त्यावेळी किमान 3 तास तरी प्रत्येक सर्वसामान्य प्रेक्षकाला वाटतं की याला आपल्याला पण तो रोल एखादा सिनेमामध्ये भेटायला पाहिजे, आपण पण सिनेमामध्ये छोटंसं काम होईना पण काम मिळायला पाहिजे. तर तुला ज्यावेळी सिनेमामध्ये काम मिळतं हे ज्यावेळी कळालं त्यावेळी कसं वाटलं, किंवा सिनेमामध्ये जाण्याची प्रोसेस काय होती? त्यावेळेस खरंच खूप छान वाटलेलं मला, कारण की प्रथम म्हणजे पहिल्यांदा आपण एखाद्या सिनेमात काम करतोय हे ऐकल्यानंतर खरंच खूप छान वाटलेलं. मानेसरांनी पहिल्यांदा म्हणजे माझ्या वडिलांना सांगितलं की अशी अशी एक कॅरेक्टर आहे की असं विद्याचं आहे, तर करेल का प्रतीक्षा? तर पप्पांनी मला विचारलं की हां करणार का गं तू? तर पहिल्यांदा मी म्हणत होते की नाही नको, माझं त्यावेळेस 12वीचं वर्ष होतं आणि 12वी म्हणजे मेन म्हणजे म्हणतात की तो आपल्या ह्याच्यातला टर्निंग पॉईंट असतो, तर त्यात करणं मला जरा अवघड वाटत होतं. पण पुन्हा म्हटलं संधी आली आपल्याला तर आपण सोडायची का, म्हणून मी पुन्हा म्हटलं करूया असू दे, सगळं करायचं आहे तर करायला केलं तर पाहिजेच, म्हणून मी केली ती.
ती मुळात त्यांच्या आयनं नकार दिला. त्यांच्यासनी हो म्हणण्यासाठी मला एक महिना मी कंटिन्यू त्यांच्या घरी जाऊन येत होतो. तुम्हाला पण असं का वाटलं की ह्या रोलसाठी त्याच परफेक्ट आहे? ज्यावेळी मी एका वेबसिरीजमध्ये ते प्रतीक्षाला बघितलेलं त्यावेळी असं वाटलं की हीच माझ्या ही विद्याच आहे बस. मग तिथून ठरवलं की पण त्यांच्या आईला मला होकार द्यायसाठी मी एक महिनाभर मी फिरत होतो. अखेर दिला. काय म्हणले नाही आता म्हणले बरं झालं पूर्ण दुनियात आता ते पिक्चर रिलीज होते. मेन म्हणजे माझ्यावर ते कॉन्फिडंट नव्हतं की पिक्चर रिलीज होते का नाही. पण आता त्यांना वाटतंय की हा बा मूवी चांगला बनव. विद्या तूच एका प्रश्नाचं उत्तर दे की हा शिक्षणावरती सिनेमा बनवत असताना तू सांगितलं की 12वीचं वर्ष होतं तर त्या शिक्षणावरती काय परिणाम झाला का याचा? नाही तसा नाही परिणाम झाला एवढा कारण की आता मी फार्मसी करते मला मार्क्स चांगलेही पडले आणि त्यावेळेस शूटिंग करताना जरा त्रास व्हायचा कारण की 12वीचं वर्ष आहे त्यामुळं मग मी शूटिंगच्या वेळेस माझं अभ्यासाचं पण घेऊन जायचं तिथं आणि जरा एक अर्धा तास वगैरे ब्रेक मिळाला का तेवढंच वाचायचं किंवा तेवढंच लिहायचं त्यामुळे नाही परिणाम झाला माझा. ह्या सिनेमाचा सर्वात लहान कलाकार आर्यन. आर्यन कसं होतं सगळा अनुभव प्रवास काय सांगशील? सगळं चांगलं होतं. मला आम्ही बोल 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 आम्ही आम्हाला खूप सरांनी सहकार्य केलं आणि तुला मजा आली का? मला मजा आली. कसा असायचा दिवस? कसा असायचा दिवस? सकाळी आम्ही 6 वाजल्यापासून संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत आम्ही म्हणजे सेटवर असायचो आणि तिथं करायचो. भविष्यात मोठा हिरो व्हायचा आहे का तुला? कुठला हिरो आवडतो तुला? मला अल्लू अर्जुन. अल्लू अर्जुन आवडतो. आर्यन तू ह्या सिनेमामध्ये अपंग मुलाची आर्यन तू ह्या सिनेमामध्ये अपंग मुलाचा रोल साकारतोय तर त्याबद्दल काय सांगशील? काहीतरी कुबड्याने मारलेलं काहीतरी झालेलं ना? मारलेलं काय काय झालेलं? ती एक सीन होता ती कुबड्याचा मारलेलं ती सीन होता त्यासाठी मला खूप हे करायला लागलं. मी पडलो खाली ते मला ते येतच नव्हतं. हो लागलं. कुबड्याची प्रॅक्टिस म्हणजे मला येतच नव्हतं आधी काय. मी कुबड्या नुसतं घ्यायचं आणि नुसतं चालायचं. मला लंगड्यासारखं करायचंच नाही. परत ना असं 2-3 आठवडं मी प्रॅक्टिस केली तेव्हा मी आलो. परत ना मला म्हणजे येतच नव्हतं तेव्हा मला खूप मारले सरांनी आणि मारल्यामुळे आलो. मला मारल्यामुळे आलं. नंतर नंतर त्याला त्या कुबड्यांची एवढी सवय लागली की अगदी सीन झाला सीन संपला तरी सुद्धा तो तुला. बालाजी मला तुला असं विचारायचं आहे की तू रोल पण करत होता म्हणजे इथं एक काय म्हणतात एक कॅरेक्टर पण तू प्ले करत होता आणि कॅमेराच्या मागे देखील तू काम करत होता तर ह्या दोन्हींचा तू सुवर्णमध्ये कसा साधलास? मी या फिल्ममध्ये गाण्या नावाचं एक कॅरेक्टर फनी कॅरेक्टर असं रोल करतो आहे आणि म्हणाय गेलं तर पहिल्यांदा मी फिल्ममधलं सांगतो परत मी कॅमेराच्या मागचं जे काय असं सांगतो. म्हणा गाण्या नावाचा रोल हा खूप कॉमेडी म्हणजे असा कॉमेडी अँड फनी आहे रोल आणि असा गावठी पोरगा आहे तो म्हणजे असा एकदम आपल्या आपल्या नादात आपल्या आपल्या नादात असतो आणि आप असं शिक्षकांच्या बर असं वादावादी काय काय असं त्यांचं तिथं सीन आहे आणि ह्याच्यात कॅमेराच्या मागं काम करायचं म्हणलं तुम्ही तसं म्हणला तर तसं म्हणलं तर सरांना मी असिस्ट करत होतो म्हणजे सरांना म्हणजे काय स्क्रिप्ट किंवा हे म्हणजे काय कुठं जिथं चुकल तिथं मी म्हणजे त्यांना म्हणजे सांगत होतो की हे असं नाही तसं आहे असं म्हणजे असिस्ट करत होतो. आमचं शेड्यूल सकाळी 6 ते संध्याकाळी 8 पर्यंत असायचं म्हणजे म्हणजे हां म्हणजे आणि त्यात मला म्हणजे असिस्ट पण करावं लागायचं आणि त्यात सीन आला तिथं म्हणजे लगेच ही पण त्यात कॅरेक्टरमध्ये पण घुसायला लागायचं त्यामुळं मी एकदम दिवसभर असं हे केलं की संध्याकाळी येऊन डायरेक्ट झोपायचंच. मला नक्की खात्री आहे की तुम्ही सगळ्यात चांगलं काम केलं असेल कारण ज्याला कॅमेरा कळतो तो खूप चांगल्या पद्धतीने तो प्ले पण करू शकतो. योगेश दादा मला आता मूळ सिनेमावरती परत यायचं आहे की
तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल की हा सिनेमा का पाहायला पाहिजे प्रेक्षकांनी, ह्यातलं वेगळेपण किंवा ह्यातला युनिकनेस नेमका काय आहे या सिनेमातला? जसं मी आता तुम्हाला सांगितलं की शिक्षणाच्या विषयावरती बरेचसे सिनेमे आपल्याकडे बनले. शिक्षणाची गंगा शहरी भागातनं ग्रामीण भागामध्ये आणण्याचं भगीरथाचं काम खऱ्या अर्थानं आपल्याकडं शासनाने केलं पाहिजे, ते करणं अपेक्षित आहे. त्या दृष्टिकोनातनं शासन शासनाच्या पातळीवरती करत असेल, पण एक लोकांमध्ये लोकांपर्यंत काही गोष्टी पोहोचवण्याचं एक माध्यम म्हणून एक मीडिया काम करत असतं, सिनेमाही त्या पद्धतीने काम करतो. हा चित्रपट बनवताना मानेसरांची आणि आमची भूमिका तीच होती थोड्या बहुतांशी, की खऱ्या अर्थानं ज्या काय उणिवा म्हणता येत नाहीत, पण जो काय जी काही पोकळी आहे शिक्षण व्यवस्थेमध्ये ग्रामीण भागामध्ये, ती पोकळी जाणीव तरी किमान त्याची आपण करून देऊ शकलो, आणि त्या अनुषंगाने काही उपाययोजना जरी आपल्याला सुचवता आल्या तरीसुद्धा त्या माध्यमातून काहीतरी ठोस ग्रामीण भागामधल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये होईल, ज्याचा खऱ्या अर्थानं गरज आहे. भारत हा आपला कृषीप्रधान देश आहे, त्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जेवढं आपण संवेदनशील असायला पाहिजे, किंबहुना ह्या आजच्या युगामध्ये मला व्यक्तिशः असं वाटतं की शेतकऱ्यांच्या मुलाच्या बाबतीमधल्या आपल्या जाणीवा नक्कीच तितक्याशा सुदृढ असल्या पाहिजेत. मग त्या मुलांना आज जगाच्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठीचं जे काय शिक्षण गरजेचं आहे ते आपण देऊ शकतो का? ते देण्यासाठी कुठल्या उपाययोजना नक्की आपल्याला करता येऊ शकतात ज्या प्रॅक्टिकल असतील? कारण की तांत्रिक बाबी आपण बघतो की बऱ्याचशा त्यामध्ये मतमतांतर होऊ शकतं की काय कुठल्या गोष्टी उपयोगात आणाव्यात, कुठल्या आणू नये, कुठल्या आत्ता आणाव्यात, कुठल्या नंतर आणाव्यात, पण ज्या गोष्टीने खऱ्या अर्थानं मुलांना स्पर्धेमध्ये सामोरं जाता येईल. तुम्हाला अगदी उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर MPSC आणि UPSCच्या स्पर्धा परीक्षांच्या ह्या जर उदाहरण घ्यायचं झालं तर MPSCपेक्षा UPSCमध्ये आपल्या ग्रामीण भागामधून जाणाऱ्या आणि क्वालिफाय होणाऱ्या कॅन्डिडेट्सची संख्या फार कमी आहे. कारण की त्या पाठीमागं एकच कारण बहुतांशी मला माझ्या बऱ्याचशा मित्रांनी सांगितलं की UPSCची तयारी करणाऱ्या मुलांना जे खऱ्या अर्थानं फॅमिली बॅकग्राऊंड मिळतं, कारण की जे कॅन्डिडेट बहुतांशी UPSCसाठी सिलेक्ट होतात त्यांच्या फॅमिलीमध्ये एक ना एक व्यक्ती तरी IAS दर्जाचा असतो, म्हणजे पार्श्वभूमी असते, त्यांच्या कुटुंबामध्ये तसं वातावरण असतं, एक वैचारिक पातळी त्या लेवलची असते. आणि जर मग शिक्षणाचं जर खऱ्या अर्थानं जागतिक पातळीवरती आपल्याला देश विद्यार्थ्यांना किंवा आपल्या पॉप्युलेशनला इन्हॅन्स करायचं असेल शासनाला, सेंट्रल गव्हर्नमेंट असेल किंवा राज्य शासन असेल, तर त्यांना ग्रामीण भागापर्यंत हे पोचवंच लागणार आहे, कारण की बहुतांशी लोकसंख्या आपली ग्रामीण भागात राहणार आहे. आणि मग त्या पद्धतीने जर त्या दर्जाचे जर अधिकारी आपल्याकडे यावे असे वाटत असतील, त्या दर्जाचे साहित्यिक विचारवंत आपल्याकडे यावे वाटत असतील, तर ही जी काही दरी आहे ती नक्कीच भरून यावी, हा कुठेतरी हेतू ह्या पाठीमागे होता. माने सर, मला तुम्हाला सुरुवातीलाच तुमचा अभिनंदन पण करायचं आहे, आणि प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही या ग्रामीण भागातल्या कलाकारांना, म्हणजे ज्यांना कधी फेस व्हॅल्यू नसलेल्यांना तुम्ही घेऊन हे दिव्य काम केलं, हा सिनेमा बनवला, आणि बरं बनवलाच नाही नुकता तर तो सातासमुद्रा पल्याड तो पोहोचवला देखील, तर हा कसं, म्हणजे हे ज्यावेळी तुम्ही करत होता त्यावेळी आता कसं, म्हणजे कितपत समाधान तुम्हाला वाटते? ज्यावेळी मी मूवी करायचा ठरवला आणि योगेश पेडेकर, चिंग्स, काटदरे, श्रेया पिकल्स, मराठा मसाले, आंबाबडक या नामवंत कंपन्यांचे अधिकृत वितरक, मिरची व चटणी मसाला, A1 क्वालिटी ड्रायफ्रुट्स करिता 1961 पासून सुप्रसिद्ध, सोनम मसाले अँड ड्रायफ्रुट्स नवीन रूपात नवीन जागेत, उत्कृष्ट दर्जा आणि योग्य दर हीच आमची वैशिष्ट्ये. आमचा पत्ता नगरपालिका गाळा क्रमांक 6 शालिमार वॉर्ड शेजारी जय भवानी मेडिकल समोर मायनी रोड विटा. आता आम्ही दोघांनी ठरवलं की ही लोकांपर्यंत पोचवायचं, पण ती त्यावेळी ती चॅलेंजिंग वाटायचा, आता ठीक आहे. नाही, मी हा प्रश्न का विचारला तुम्हाला, कारण आता सिनेमा बनवणं तेवढी सोपी गोष्ट राहिली नाही, प्रचंड पैसा लागतो, प्रचंड मोठमोठ्या टेक्निकल गोष्टी लागतात, तर हे तुम्ही दिव्य कसं? मुळात म्हणजे मी 12 वर्ष झालं मी ॲनिमेटर म्हणून काम केलं आहे मूवीमध्ये. हैदराबादमध्ये मी मोठमोठ्या मूवीमध्ये VFX आर्टिस्ट, ॲनिमेशन, त्या पूर्ण प्रोसेसरमध्ये मी 12 वर्ष झालं काम करतो आहे मी. त्याच्यामुळं ती फ्रेम बाय फ्रेम काम करणं हा माझा पॅशन, म्हणजे फ्रेम बाय फ्रेम मी एखादी मूवी आली माझ्याकडं तर मी फ्रेम बाय फ्रेम आम्ही ॲनिमेशन करायची आम्हाला सवय लागलेलं आहे. त्याच्यामुळं मेकिंगमध्ये आम्हाला
जास्त त्रास झाला नाही टेक्निकली, पण ह्या मुलांनी मला त्रास दिला. त्यांनाच विचारा काय त्रास दिला. विचारा ना, हे आर्यनला आर्यनलाच विचारा. त्याला एकंदर सीन सांगितला, ॲक्शन म्हणूनच तर तो कॅरेक्टरमध्ये कधी आलाच नाही. तो ॲक्शन म्हणल्यानंतरच तो कॅरेक्टरमध्ये आला. असं त्याला ॲक्शन म्हणा आणि तू एक सिनेमामधला कुठलाही एक डायलॉग म्हण, सर ॲक्शन म्हणतील. हा हां, ॲक्शन. मी जसा अपंग आहे तसं माझं शिक्षण बी अपंग आहे. मला सर्वांनाच अनुक्रमे एक प्रश्न विचारायचा आहे, त्याचा अगदी सर्वांनी थोडक्यात उत्तर द्यावं, की सिनेमा ही बनताना फार मोठी प्रक्रिया असते किंवा मोठा तुमचा एक वर्ष त्याच्यामध्ये तुम्ही वेळ दिला तेवढ्या एक वर्षाचा, तर ह्यामध्ये एखादा तरी प्रसंग अगदी स्पष्टपणे सांगायचा की तो तुम्हाला कायमस्वरूपी स्मरणात राहील असा एकेकाने प्रत्येकाने तो प्रसंग सांगायचा आहे तिथून. मी बोलायचं गेलो तर माझ्या एकच म्हणजे क्षण स्मरणात राहतो आहे. आमच्यात असं म्हणजे रोजचं असं शेड्यूल ठरलेलं असायचं की म्हणजे एवढा सीन झाल्यावर ना इथं ब्रेक घ्यायचा, एवढा सीन झाल्यावर ना तेवढं सगळं दिवसभरात शेड्यूल ठरलेलं असायचं. मग दुपार झाली की जेवणाची वेळ असायची, मग सगळे जेवणासाठी थांबायची वाट बघायची. मग आमच्यात म्हणजे सरांनी जेवणासाठी एक म्हणजे चांगला असा माणूस ठरवला होता. त्यांचं नाव होतं पुण्यकर. आणि पुण्यकर असं गुबगुबीत असं म्हणजे बघितलं की पुढचा माणूस थर 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 कापला पाहिजे असं म्हणजे हे होतं. आणि ते रोज त्यांना म्हणजे आज सांगितलं उद्या खोबऱ्याची चटणी आणा की उद्या अशी खोबऱ्याची चटणी येऊन अशी वाढणार असं म्हणजे काय सांगाल ते असं काय पाहिजे ते म्हणजे ते आणत होते. आणि त्यांचं म्हणजे ते स्वभाव आणि असं त्यांचं खेळस्तर पण म्हणजे चांगलं वाटलं. ते स्मरणात राहिलं. त्यांचं जेवणात जी चव आहे ती स्मरणात राहिली. आणि ते असं चेष्टा पण कधी पण म्हणजे करायची म्हणजे कधी असं आम्ही सीन झाल्यावर कधी आमचा म्हणजे मूड ऑफ किंवा कसा सीन झाला नाही किंवा त्यांच्यामुळे आम्ही म्हणजे हलकं फुलकं. त्यात म्हणजे मूवीत एक सायकलवरून जायचा सीन आहे. आणि सीन कसा होता की चढान सायकल आणायचे आणि मला आर्यनला म्हणजे पाठीमागं बसवायचं आणि सायकल चालवायचे. आणि माझ्याबरोबर म्हणजे हा म्हणजे जो गण्या तो पण आहे ना तो पण आहे. ते सायकल मला नवीन आणली आहे आणि ती सायकल घेऊन अशी मी चालवते. विण्याला माझ्या पाठीमागं बसवलं आहे आणि ती सायकल चढानं चालवायची होती. मला काय व्हायचं, मी बरोबर सायकल असे आणायचे रस्त्यानं आणि जेव्हा चढ लागला ना सायकल चढायची नाही, किती पण पॅंडल मारा सायकल चढायची नाही. मग मी लगेच हळूच म्हणा गण्या ढकल की र जाय ना झाल्या पुढे सायकल माझी. गणे हळूच ढकलायचा, मग म्हणायचा बास का हा बस चल जाऊ दे जात्या पुढे सायकल. हा खरंच खूप छान प्रसंग होता. मला तो प्रसंग आठवला ना अजून पण खूप हसू येतं. सायकल चालवायला आली का, हा गण्या मला ढकलायचा हे आठवतं. पण आता मी जास्त सायकल नाही चालवत, पण छान होता तो प्रसंग. आम्हाला माझा प्रसंग सकाळी माझी झोप सोयायची नाही, सकाळी पहाटेचं उठायला लागायचं, मग संध्याकाळी 8-9 वाजता ही जेवण करून झोपायला लागायचं. मग मी बिन जेवता झोपायचं संध्याकाळी. कॅमेरा फेसिंग करत असताना जे कॅरेक्टरबद्दल सांगायचं झालं तर एक सीन एक त्यामध्ये असा होता की त्या माझं जे कॅरेक्टर आहे एक मंत्रालयामधला एक सर्व्हिसमन असं कॅरेक्टर दाखवलं आहे. आणि त्याची जी काय त्याची बायको जी आहे ते असं आठवड्यात 6 वेळा भोपळ्याची भाजी त्या घरात बनते. त्यामुळं त्या भोपळ्याच्या भाजीला तो वैतागलेला असतो आणि काय ह्याचं आम्ही ज्यावेळी शूट करत होतो त्यावेळी बऱ्यापैकी सगळी मंडळी तिथं असायची. आणि मग सरांच्या घरातले पण सरांच्या कन्या आहेत दोन त्याही तिथं असायच्या. मग ते ज्यावेळी सीन शूट करायचं चाललेलं त्यावेळी ते इतकं तो थोडं जरा कॉमिक सीन आहे तो इतका त्या मुलींना आवडला. आता ते करत असताना आपल्याला ते त्या फ्लोमध्ये एवढं वाटत नाही की आपल्याला त्याचं काही एवढं राहत नाही, पण त्या मुलींना ते इतकं मनात बसलं की ए भोपळ्याची भाजी भोपळ्याची भाजी. ते मग जसं बालाजीने सांगितलं पुणेकरांना मग ऑन डिमांड मग भोपळ्याची भाजी आणा असं ते मजा यायची. आणि दुसरी
ह्या सगळ्याची जुळवाजुळव करत असताना, कलाकारांची जुळवाजुळव करणं, प्रत्यक्ष फील्डवरती काम करणं, ह्यामध्ये आमच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी एक गाडी आम्ही सांगितलेली, त्या गाडीच्या ड्रायव्हरचं असं नेमकं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी असा काहीतरी इश्यू व्हायचा की तो चावी तिथे ठेवायचा आणि तो दिवस पळायचा. मग त्यावेळी व्हायचं काय की कोणाला काहीतरी कुणाची ड्रेपरी आणायची असेल, कुणाची प्रॉपर्टी काहीतरी आणायची असेल, तर ती लोकेशनपासून लांब असली की मग करायचं काय, मग ज्या दिवशी माझा सीन नसेल त्या दिवशी स्वतःच ती गाडी घ्यायची आणि पळायचं, असे कधी कधी ते प्रसंग यायचं. म्हणजे असं काय फनी होतं, म्हणजे त्यामध्ये वेगवेगळे अनुभव वगैरे देणाऱ्या सगळ्या गोष्टी होत्या, त्या लक्षात राहणाऱ्या असतील. माझ्याकडं दोन प्रसंग आहेत. फर्स्ट डेला आमचे डी ओ पी नागाचारी हैदराबादच्या आहेत, ते माझे मित्रच आहेत. ते बोललं की 8 नष्ट येणार, हे आमचं ठरलेलं होतं की 8 नष्ट येणार. आणि मग मी सांगितलं की जसं हैदराबादमध्ये मोठमोठ्या शूटिंगमध्ये टेम्पो घेऊन येते ते, नाही का, एका ह्याच्यात कॅरेजमध्ये सांबार असतं, इडली असते त्या, किंवा असं काहीतरी आम्ही दोघं बी एक्सपेक्ट करत होतो. तो आता टेम्पो घेऊन येईल, असं 100 ताटं घेऊन येईल तो. आणि आम्ही वाट बघतोय, बरं 8:30 वाजल्या, 9 तरी पण तो ते आला नाही. आणि आम्ही सकाळी 6:00 आम्ही शूट चालू केलं होतं आणि भूक लागलेली होती. आणि डी ओ पी म्हणतो तर अजून टेम्पो येणं झालं आहे कसा, तर आम्ही मंदिरात आता शूट ह्याला बी भूक लागलेली आहे, आपण छोटूला आर्यनला, ते सगळी वाट बघते ते. आणि आम्हाला वाटलं की आता हे टेम्पोतनं येणार, 1-2-3 लोक येणार, आम्हाला वाढणार, आम्ही जेवायला वाटच बघत बसलेलो. पण हे छोटीशी MET घेऊन आला आणि आम्ही विचार करतोय ठीक आहे मागणं टेम्पो येत असेल, पण तो त्या MET आला, त्यानं 2 मोठ्या पिशव्या काढल्या आणि त्याच्यातनंच त्यानं वाढायला चालू केलं. तो एक प्रसंग एवढा म्हणजे ते लक्षात राहण्यासारखा प्रसंग आहे. MET येत होतं, हां, तर त्याच्यातनंच पण पोट भरून जेवण आणत होता, फक्त ते MET आणत होता. दुसरा प्रसंग शेवटचा प्रसंग होता, ज्या दिवशी पॅकअप होतं त्या दिवशी अक्षरशः म्हणजे असं वाटत होतं की अजून एक 15 शूटिंग पाहिजे. अक्षरशः प्रतीक्षा असो किंवा आर्यन असो, बालाजी असो, DOP असो, आमचे सोमनाथ सर आहेत ते आता शूटिंगमध्ये बिझी आहेत, ते असो, ती सगळे अक्षरशः रडली ती लोकं. म्हणजे एवढं छान, म्हणजे असं एक फॅमिली आम्ही शूटिंग करत होतो, असं तो प्रसंग होता. मला तुम्हाला सर प्रश्न विचारायचा आहे की तो ह्यांच्या रोलपासून, म्हणजे रोल निवडण्यापासून ती फिल्म, म्हणजे ती रील बनण्यापासून परत पुढे थिएटरपर्यंत पोहोचण्यापर्यंत, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये कसं, म्हणजे तुम्ही जे चॅलेंजेस आले ते कसे फेस केले? चॅलेंजेस म्हणजे मेन मुद्दा म्हणजे काय, प्रोजेक्ट उभा करायचा हे आमचं ठरलं होतं, योगेशचं आणि माझं, आमच्या दोघांचं ठरलेलं. मग आम्ही योगेशनं बी लोन काढला, पर्सनल लोन, मी बी लोन काढला. आणि टेक्निकली मी स्ट्रॉंग आहे, त्याच्या माझा मित्र आहे सुंदर म्हणून, त्यांना मला भरपूर मदत केली. दिवसभर आम्ही जॉब करत होतो आणि रात्रीचं जाऊन एडिटिंग करत होतो. जे काय आहे ते आम्ही दिवसभर मी जॉबला जायचो आणि रात्रीचं येऊन एडिटिंग करायचं, असं 6-7 आम्ही, आम्हाला झोप नाही, पण आम्ही ती शेवटी आम्ही 7-8 आम्ही ती प्रोसिजर पूर्ण केली. ह्या सगळ्या प्रोजेक्ट उभा करण्यामध्ये खरं सांगायला गेलं तर माने सरांचा फार मोठा त्याग आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बरेचसे पर्सनल कॉम्प्रोमायजेस माने सरांनी ह्यामध्ये केलेत. एका पॉईंटला त्यांना त्यांचा जॉबसुद्धा रिझाईन करायची वेळ आली होती, पण त्याहीकडे त्यांनी बघितलं नाही, प्रोजेक्टला महत्त्व दिलं. कारण की हा प्रोजेक्ट कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्णपणे पॅशनेटली कम्प्लीट करायचंच, आपण ह्या दृष्टिकोनातून सुरुवात करायचं एक थॉट माने सरांचा होता. राहिला विषय कलाकारांच्या निवडीचा असेल म्हणा किंवा लोकेशनचा असेल, ह्यामध्ये लोकेशन सरांनी बऱ्यापैकी शोधून ठेवले होते. कलाकारांची निवड करत असताना आपल्या भागातले, आपल्या आसपासचे, आपल्या या वातावरणातले कलाकार असावेत, जेणेकरून ती कलाकृती सादर करताना कुठलीही कृत्रिमता येऊ नये, ह्याचं एक साधारणपणे काळजी जाणीवपूर्वक आम्ही घेतली होती. आणि जसं आता सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं सोमनाथ वैष्णव आमचे मित्र पुण्यामध्ये असतात, ते त्यांचे काही प्रोजेक्ट्स आता चालू आहेत, त्या शूटिंगसाठीच ते बिझी असल्यामुळं मुंबईवरून त्यांना येता आलं नाही. आणि रोशनी भगत हे दोन चांगले उत्स्फूर्त थिएटर आर्टिस्ट आहेत, त्यांनी ह्या प्रोजेक्टसाठी पुण्यामध्ये आम्ही जे ऑडिशन्स घेतलेल्या त्यावेळी त्यांचं त्यामध्ये सिलेक्शन झालं.
या त्यांचा आर्यनचे आई आणि वडील म्हणजे विद्या आणि विनयचे आई आणि बाबा ह्यांचं रोल ते दोघं कॅरेक्टर साकारत आहेत. त्यांनी पण ह्या त्यांच्या भूमिकेला नक्कीच न्याय दिला. एकूणच ही हा आमचा सिनेमा म्हणून पहिला प्रयत्न जरी असला तर ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी कॉम्प्रोमाइज करायचं नाही किंवा ज्यावरती कोणती तडजोड न करता त्या व्यक्तिरेखेला न्याय देऊ शकतील अशाच लोकांना त्यामध्ये संधी मिळेल किंबहुना ते ती देण्याचा आम्ही प्रयत्न केला. विशाल साठे म्हणून आमचे मित्र आहेत, तेही मुंबईमध्ये असतात. त्यांनी यामध्ये शिक्षकांची एक भूमिका साकारली, त्याचबरोबर मराठी विषयाच्या शिक्षिकेची एक भूमिका ह्या चित्रपटामध्ये आहे. आपली प्राजक्ता घाग पुण्यामध्ये त्या आहेत, मॉडेलिंग करत असताना त्यांनी ह्या सिनेमामध्ये ती भूमिका साकारली. एकूणच कलाकारांचा जो संच होता त्याची बांधणी अगदी उत्तम जुळलेली आहे आमच्या दृष्टिकोनातनं. कारण की साधारणपणे कुठलाही सिनेमा फिल्ममध्ये उतरायच्या अगोदर किंवा पडद्यावरती उतरायच्या अगोदर तो दिग्दर्शकाच्या डोळ्यासमोर एक त्याचा एक ग्राफ आणि फ्लो तयार झालेला असतो. आमची वेळोवेळी चर्चा व्हायची, दिवसभराचं शूटिंग उरकल्यानंतर साधारणपणे पहाटे 4 वाजता सर उठायचे, 6 वाजता आमचं शूट सुरू व्हायचं, रात्री 8 पॅकअप झाल्यानंतर रात्री 2-2 वाजेपर्यंत आजचं आपलं झालेलं शूट व्यवस्थित आहे का, त्यामध्ये काय राहिलं आहे का, जे काही महत्त्वाचे एलिमेंट्स होते ते आपल्याला आहे तसे भेटलेत का नाही, तर मग आम्ही 1-2 सीन असे होते की ते आम्ही पुन्हा रिशूट केले. थोडंफार पावसाचं ढगाळ वातावरण दरम्यानच्या काळामध्ये असल्यामुळं तो 1 दिवसाचा पूर्ण शेड्यूल आम्ही पोस्टपोन करून पुन्हा नंतर तो लावला. त्यासाठी वाढीव 1-5 दिवस आमचे गेले, पण त्यामध्ये कुठले कॉम्प्रोमाइज नाही केले. मग दररोजच्या दिवसभराच्या केलेल्या शूटची उजळणी रात्री 2-2 वाजेपर्यंत जागून मानेसर करायचे, त्याबरोबर बऱ्याच जणांना जागरणं झाली, पण त्याचं एक समाधान वाटतं आता. कारण की आत्ता आपल्याला बोलताना बऱ्याचशा गोष्टी वाटतात की ठीक आहे हे इझी गोईंग होतं, पण ॲक्च्युअली तसं नसतंय. निर्मिती प्रक्रियेमध्ये असणाऱ्या प्रत्येक घटकाला माहीत असतं की ऑन फील्ड ऑन सेट आणि ज्यावेळी एखादी गोष्ट नक्की कमी पडते त्यावेळी त्याची जुळवाजुळव करत असताना काय धावपळ होते, त्यावेळी डायरेक्टरचा मूड काय असतो, कॅमेरासमोर असणारा आर्टिस्ट जो मेकअप घेऊन असतो त्याचं परिस्थिती काय होते, म्हणजे एकूण असं. पण एकूण एकंदरीत अनुभव चांगला होता आणि मानेसरांचं त्यामध्ये नक्कीच कष्ट आहे. आणि हा सिनेमा बघताना प्रेक्षकांना नक्कीच ह्या गोष्टी अनुभूती येईलच. तुम्ही आता सांगितलं की मानेसरांचा नक्कीच त्याग आहेच, पण ह्या सगळं करत असताना ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही म्हटलं की समाधान कुठेतरी मिळत होतं, पण माझ्या मते तुम्हाला खरं समाधान त्यावेळी मिळेल की ज्यावेळी प्रेक्षक हा चित्रपटगृहामध्ये जाऊन सिनेमा पाहिल त्यावेळी. तर तुम्ही लोकांना काय आवाहन कराल किंवा प्रेक्षकांना काय आवाहन कराल? मराठी सिनेमा कुठेतरी काट टाकतोय असं म्हटलं जातं. मराठी सिनेमा फार वर्षापासून काट टाकतोय आणि मराठी सिनेमा ह्या ऊर्जितावस्थेत येत असताना ह्यामध्ये मायबाप प्रेक्षकांची नक्कीच एक चांगली भूमिका राहिली आहे. त्यामुळे अर्थातच हा शिक्षण म्हणजे शैक्षणिक विषयावरती आधारलेला चित्रपट आहे. कमर्शियल एलिमेंट्स ह्यामध्ये फार कमी आहेत, ह्यामध्ये मसाला आयटम सॉन्ग्स हे नक्कीच बघायला मिळणार आहेत. पण एक खऱ्या अर्थानं शिक्षणावरती आपल्याला कशा पद्धतीने काम करता येऊ शकतं आणि ज्या काही थोड्याफार दरी आहे पोकळी आहे ते आम्ही मांडण्याचा जो काही प्रयत्न केला आहे हा सगळा प्रयत्न आपण सर्व मायबाप प्रेक्षकांनी सिनेमागृहामध्ये जाऊन जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन हा सिनेमा बघावा, त्या माध्यमातनं आम्हाला आपली उत्स्फूर्तपणे दाद द्यावी आणि आमचा हा सगळा जो काही प्रयत्न आहे तो प्रयत्न सफल होण्याच्या दृष्टिकोनातून आपलं महत्त्वाचं योगदान आहे ते आपण पार पाडावं, प्रेक्षकांच्याकडून एवढीच माफक अपेक्षा आहे. आर्यन काय सांगशील लोकांना? पिक्चर थिएटरमध्ये जाऊन ती बघतील आणि माझी आमच्या पिक्चरचं नाव मोठं होईल. आणि हा चित्रपट खूप छान आहे, सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार जाऊन बघावा अशी माझी खूप इच्छा आहे. तर सर्वांनी हा म्हणजे प्रेक्षकांना आव्हान आहे आमचं की आमच्या सर्व टीमने जे घेतलेलं कष्ट आहे ते तुम्हाला त्यात पाहायला भेटेल, तर तुम्ही खरंच तो सिनेमा पहा. ह्या सिनेमा मागं खूप कष्ट आहे, त्यामुळं म्हणजे असं विनंतीच आहे की म्हणजे असं पहा. ह्या शिक्षणावर म्हणजे शिक्षण नक्की काय आहे ह्याचा ह्याचं म्हणजे काय आहे ते तुम्हाला म्हणजे कळेल, म्हणजे नक्की काय शिक्षण बरोबर. मग हे कळण्यासाठी सगळ्यांनी म्हणजे ह्याचं महत्त्व काय आहे हे कळण्यासाठी सगळ्यांनी बघावं अशी म्हणजे विनंती.
तर तुमची दुनिया एक 2 तास तुमची दुनिया विसरा आणि थिएटरमध्ये आरामध्ये बसा. 5 मिनटात तुम्ही तुमच्या तुम्हीच कनेक्ट होणार. असं वाटणार की अरे हे माझ्याबरोबर ही प्रसंग घडला आहे आणि रोज घडतच आहे. आणि 2 तास रिलॅक्समध्ये मूवी बघा, रडा, हसा, यांची मस्करी बघा, मुलांची मस्करी. आणि निवांत थिएटरमधनं बाहेर येता येता तिसऱ्याला बी सांगा की बा जाऊन बाबा मूवी बघा. हीच माझी अपेक्षा. सर मगाशी तुम्ही ऑफ कॅमेरा बोलत असताना सांगितलं की हल्ली आपण सिनेमा बघतो एकदम मसालापट सिनेमा असतात, आयटम सॉन्ग. आता म्हणजे असं झालं आहे की ते कंपल्सरीच झालं आहे, म्हणजे की आयटम सॉन्ग पाहिजेच किंवा ह्या ह्या त्या गोष्टी पाहिजेत. परंतु ह्या व्यतिरिक्त देखील सिनेमा यशस्वी होऊ शकतो आहे ह्या सगळ्या व्यावसायिक निकषांवर, असं आत्मविश्वास नेमका तुम्हाला कसा वाटला? मूवीचा ज्यावेळी मी स्टोरी म्हणजे कॉन्फिडेंटनं रेडी झालं की हीच कॉन्सेप्ट मला प्रेक्षकांपर्यंत पोचवायचा आहे, त्यावेळी मी बरेच मोठे प्रोड्युसरकडं गेलेलो पिच करायला मूवी. त्यावेळी ती म्हणायची की ह्याच्यात लव नाही किंवा आयटम सॉन्ग नाही, तर ही मूवीला म्हणजे प्रोड्यूस करायचं थोडंसं कठीण आहे. त्यावेळी मी आणि योगेश आता डिसिशन घेतलेलं की ही मूवी बनवायचा. पण हे कसं प्युअर फॅमिली एंटरटेनमेंट आहे, तुम्ही आरामशीर नाही सांगितलं. हां, पूर्ण मूवी जाऊन कुटुंबाने पाहण्यासारखा मूवी आहे. फायनली एवढंच सांगेन की या दिवाळीला खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांना एक चांगलं गिफ्ट मिळणार आहे, त्यामुळे आपण सर्वांनी सहकुटुंब सिनेमागृहामध्ये जाऊन बघा टिटवी अ ब्राईट होप.